तर लसीकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राज्यांना लस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्राने केलाय, तर राज्य सरकारने हा दावा फेटाळून लावलाय। बघूया त्यावरचा साम टीव्हीचा हा एक खास रिपोर्ट। लस पुरवठ्यावरून केंद्र राज्यात झुंपली। राज्यांना लशींचा पुरवठा केल्याचा केंद्राचा दावा। 16 करोड़ से ज्यादा डोजेस हम स्टेट्स को दे चुके हैं, यानी 1 करोड़ से ज्यादा डोजेस स्टेट्स के पास अभी भी है। केंद्राचा दावा राज्य सरकारने फेटाळला। लस पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगलाय। राज्यात मुंबई पुणे नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये लशींचा तुटवडा आहे। मुंबईत तर 3 दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। राज्यांना पुरेशा प्रमाणात लस दिल्याचा दावा त्यांनी केलाय। 16 करोड़ से ज्यादा डोजेस हम स्टेट्स को दे चुके हैं, यानी 1 करोड़ से ज्यादा डोजेस स्टेट्स के पास अभी भी है और कुछ लाख डोजेस ऑलरेडी पाइपलाइन में है। जब हम पाइपलाइन में कहते हैं उसका मतलब है कि अगले 2-3 दिन में हम डिलीवर कर देंगे और 16 तारीख से लेकर आज तक एक भी दिन ऐसा नहीं आया है जब उनकी क्षमता के हिसाब से उनको वैक्सीन ना मिला हो और हमारा किसी स्टेट के लिए पाइपलाइन में डोजेस ना हो या स्टेट्स के पास बचा हुआ ना हो। हमारे पास तो जिसे कहते हैं ना लाइव, एक तरह से रियल टाइम इन्फॉर्मेशन रहती है। राज्य सरकारने मात्र केंद्राचे दावे फेटाळले। राज्य सरकारकडे लसींचा तुटवडा असल्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंनी सांगितलंय। महाराष्ट्रमध्ये सुद्धा लसीकरणाचं प्रमाण हे खरोखर अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये लोक पुढे येत नव्हते, काही समज गैरसमज त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी होते, परंतु आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरसमज न राहता लसीच्या केंद्रावर त्या ठिकाणी रांगा लागत आहेत ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजही लसीची तुटवडा त्या ठिकाणी आहे। आपण लसीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की केंद्र सरकार हे निश्चितपणे पुढे महाराष्ट्रावर त्या ठिकाणी अन्याय करणार नाही। राज्यात लसींची तुटवडा आहे ही वस्तुस्थिती आहे। लसींअभावी लसीकरण रखडल्यास त्याची मोठी किंमत महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला मोजावी लागणार आहे। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून राज्य आणि केंद्राने काम करावं अशी अपेक्षा आहे। वैदेही काणेकरसह विहंग ठाकूर, साम टीव्ही, नवी दिल्ली।